हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत गवती चहा तर गवती चहा हा पावसाळ्यामध्ये घेण्यासाठी अतिशय उत्तम असा आहे अगदी आरोग्यवर्धक असा गवती चहा आहे तर गवती चहाचे आपण तीन प्रकार इथे बघणार आहोत आपण गवती चहाचे फायदे बघूया गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास ट्री तरी वनस्पती खूप सुगंधी असते आणि औषधीसुद्धा असते गवती चहाला आरोग्यवर्धक म्हटले जाते कारण की कफ सर्दी खोकला यासारख्या आजारांवरती गवती चहाचा काढा खूप गुणकारी आहे त्याचबरोबर कॅन्सरसारख्या रोगावरती लढण्यासाठी गवती चहाचा खूप फायदा होतो चहामध्ये गवती चहा टाकून पिल्याने शरीरामध्ये अधिक ऊजा तयार होते मानसिक देखील दूर होतो गवती चहाचा सुगंध इतका चांगला असतो की त्या सुगंधामुळेच आपलं टेन्शन अगदी कमी होऊन जात आणि खूप छान झोपसुद्धा लागते गवती चहा बाजारामध्ये सहज मिळून जातो तर तुम्ही बघू शकता की ही जुडी मी इथे आणलेली आहे अगदी दहा रुपयाला ही जुडी मला मिळालेली आहे तुम्ही ही गवती चहा स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात हिला कापून घ्यायची धुवून घ्यायची आणि वाळवून घ्यायची आणि हिला आपण मिक्सरमध्ये बारीक करून याचा मसाल्यामध्ये वापर करू शकतो चहाचा मसाला तयार करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो त्यामुळे फ्रेंड्स तुम्हाला ही वर्षभर जर वापरायची असेल गवती चहा तिला तुम्ही सुकवून ठेवू शकतात आता गवती चहा करण्यासाठी प्रथम आपण ही गवतीच्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यावर काही घाण असेल किंवा माती वगैरे असेल ती निघून जाते अंडुतल्यानंतरच आपण याचा वापर करायचा आहे ही गवती अगदी गवतासारखी दिसते परंतु ह्या गवताला असा एक सुगंध असतो त्यामुळे हे गवत लवकर ओळखायला येते की ही गवती चहा आहे तर फ्रेंड्स आपण आता गवतीच्या धुवून घेतलेली आहे तर आपण आता एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घालणार आहोत इथे आपण तीन कप चहा करणार आहोत तर तीन कपासाठी कप ती मी दोन कप पाणी घेतलेलं आहे तुम्हाला हे पुढे कळेलच की मी दोन कप पाणी का घेतलं आहे ते तर तर आपण आता यामध्ये जो चिरलेला जो आहे कापलेला जो गवती चहा आहे तो टाकून घेतलेला आहे आणि गॅसवरती आपण थोड्याशा मोठ्या गॅसवर आपण हे पाणी उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस हा मंद करणार आहोत मंद आचेवरती ह्या गवती चहासारखं खूप छान उतरून जातो पाण्यामध्ये तर गवती चहा उकळण्यासाठी मला या ठिकाणी एक पाच ते सात मिनिट लागलेली आहे आणि त्यानंतर आता ह्यामध्ये मी तीन ते ती चार चमचे साखर घातलेली आहे आपल्या चवीनुसार अं कुणाला कसं गोड लागतं त्यानुसार आपण साखर टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकता की आता पाणी खूप छान थाटलेलं आहे आणि सुद्धा उतरलेलं आहे तर आता दोन कपाचे इथे एक कप पाणी उरलेलं आहे तर ह्या एक कप पाण्यामध्ये आपण साखर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की कि किती छान असा रंग आलेला आहे असा हिरवळ रंग झालेला आहे बघा या पाण्याचा म्हणजेच गवती चहाचा अर्क यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे तुम्ही जेवढं मंद गॅसवरती हे चहा बनवाल ना तेवढा चहाला टेस्ट चांगली येईल तर आता पुन्हा उकळी आल्यानंतर आपण टाकत आहोत दोन कप दूध म्हणजे इथे आपला तीन कप चहा अगदी आरामात तयार होत आहे गवतासारख्या दिसणाऱ्या या गवती चहामध्ये ए सी फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम झिंक कॉपर आयनची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते सर्दी पडस किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा किंवा या काण्याचा वाफारा घेतला तरी चालेल अरे वा बोलता बोलता आपण ती चहासुद्धा तयार झालेला आहे मस्तपैकी चहाला अशी उकळी आली की चहा हा आपण कपामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी पावसाळी वातावरणामध्ये चहाचा आस्वाद घ्यायचा आहे तर फ्रेंड्स मी म्हणत असाल की अरे हा तर चहा नाही हे तर दूध आहे पण गवती चहा टाकल्यामुळे हे दुधाचा चहा पूर्णपणे तयार होतो आहे तर याला आपण असं म्हणू शकतो की लेमन ग्रास टी मिल्क आमच्याकडे तर असा चहा पिता तुमच्याकडे कसा पितात ते मला नक्की सांगायला विसरू नका तर आता आपण बघणार आहोत नॉर्मल चहा नॉर्मल चहा म्हणजे पाणी चहा पावडर साखर आणि गवती चहाची काही पानं आणि त्यामध्ये उकळल्यानंतर आपण दूध घालणार आहोत हा झाला आपला गवती चहा तयार हा मी नेहमीच करत असते पण माझ्या मिस्टरांना गवती चहा आवडतो पण तो फक्त दुधावालाच आवडतो त्यामुळे आमच्याकडे तो जास्तीत जास्त बनतो आता बघूया तिसरा चहा तो म्हणजे अगदी आपण त्याचं काढा पित्र त्या प्रकारे तर यासाठी मी इथे घेतलेले आहे पाणी कप भर आणि त्यामध्ये गवती चहाची पानं टाकलेली आहेत आणि थोडंसं सुंट घालायचं आहे सर्दी पडस किंवा ताप आल्यास हा गवती चहा तुम्हाला अगदी उत्तमाचा आहे आता आपण या चहावर झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी एक मिनटंभर आपण झाकण ठेवल्यानंतर हा चहा आपण कपामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि आपण हा चहा गाळल्यानंतर यामध्ये आपण गुळ घालणार आहोत गुळ हा तुम्ही किसून घालू शकतात किंवा तुम्ही येथे गुळाची पावडर देखील वापरू शकतात तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गौती चहाचे तीनही प्रकार सांगितलेले आहेत आणि गौती चहाचे फायदे देखील तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खु धन्यवाद तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय